प्रेस समाजसुधारक आहे बेहरामजी मलबारी. बेहरामजी मलबारी हे मूळचे कुठले होते? गुजरातचे. तर यांचा जन्म गुजरात मधील बडोदा येथे 1853 मध्ये झाला होता आणि यांचा जन्म एका पारशी कुटुंबात झाला होता. आता यांचं एक साप्ताहिक आहे, ते आपलं महत्वाचं आहे. तर ते साप्ताहिकच नाव आहे इंडियन स्पेक्टेटर. काय? इंडियन स्पेक्टेटर हे त्यांचं साप्ताहिक आहे. आणि यांनी एक संस्था सुद्धा स्थापन केलेली आहे एक दयाराम गिडुमल यांच्यासोबत मिळून. तर ती संस्था कोणती आहे? तर सेवा सदन ही त्यांची त्यांनी काढलेली एक संस्था आहे. यानंतर व्हॉइस ऑफ इंडिया. आता हे व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे वृत्तपत्र कोणाचं आहे? तर दादाभाई नवरोजीचं आहे. आणि या दादाभाई नवरोजींनी काढलेल्या व्हॉइस ऑफ इंडियामध्ये लेखन करण्याचं कार्य कोणी केलेलं आहे? बेहरामजी मलबारी यांनी केलेलं आहे. आता यानंतर यांनी सुद्धा कशाला विरोध केला? तर बालविवाहाला विरोध केला, पण यांनी पुनर्विवाहाला सपोर्ट केला आपल्याला दिसून येतो. तर यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिलेले? निधी विनोद, गुजरात अँड गुजरातीज, आणि त्याचबरोबर बालविवाह हे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहे. तर मित्रांनो, आता आपण बाबा पद्मजी, राघव भांडारकर, सार्वजनिक काका आणि बेहरामजी मलबारी यांच्याविषयी जाणून घेतलं. यानंतर अजून दोन समाजसुधारक आहे, त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आता या समाजसुधारक चॅप्टर मधील आपले जे शेवट